ठीक आहे, प्रशासन योग्य ती खबरदारी घेतली आहे. अनेक लोकांच्या गुन्हे दाखल झाले आहेत, लवकरच कारवाई सुरू होईल. पण आपण बघतोय की कशा पद्धतीनं ज्या ठिकाणी घडलं, जो हल्ला झाला, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं घटना घडत आहेत का? कारण की आता विधानसभा निवडणूक आहे आणि सातत्यानं सांगितलं जातंय की ते त्याचा योग्य ती चौकशी केली जाईल आणि अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून योग्य ते प्रशासन खात्री काळजी घेईल. छत्रपती संभाजी राजे आधी तिथं त्यांनी नेतृत्व केलं, इंडिया आघाडीमध्ये ते याच्या आधी होते, थेटपणे त्यांनी प्रचार केला. आता त्यांचीच लोक म्हणतात की प्रशासनानं छत्रपती राजेंना योग्य वेळी थांबवलं नाही म्हणून या सगळ्या दुर्घटना झाल्या. सगळा दोष जो आहे तो महायुतीच्या सरकारला गेला. यापूर्वी मी अनेक वेळा प्रसारमाध्यमांना मी माहिती दिलेली आहे किंवा याचा योग्य तो तपास सुरू आहे, नक्की काय झालेलं आहे. कारण संभाजीराजेंनी आपण अनुचित प्रकार कुठलाही होणार नाही याची हमी घेतल्यामुळं कदाचित पोलीस गाफील राहिले का काय झालं याची चौकशी होईल. आता आपण सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे तिथं शांतता कशी प्रस्थापवील आणि अशा घटना घडणार नाहीत, त्यामुळे तेढ निर्माण होत जाते, म्हणून थोडंसं शांत राहण्याची आवश्यकता आहे. परंतु जितेंद्र आव्हाड म्हणतात की दंगल घडवण्याचं ह्या सरकारची मानसिकता आहे, कारण की 2009 देखील निवडणुकीपूर्वी तशीच मिरजेमध्ये दंगल जी आहे ती घडवण्यात आली. भिडे गुरुजींचे कार्यकर्ते या सगळ्या दंगलीमध्ये आहेत असं त्यांचं. ठीक आहे, योग्य ती चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे कारवाई होईल. पण हिंदू मुसलमान असा वाद घालून ही सगळी निवडणूक जी आहे ती महायुती लढवण्याचा प्रयत्न करते असं देखील त्यांचा आरोप आहे. ठीक आहे, ती चौकशी होईल म्हणून सांगितलं. योग्य मी शांततेचं आव्हान केलेलं आहे. गेले 3 दिवस मी शांततेचं आव्हान करतोय. आता आमचे परवा आता इंडियन अलायन्स गेली होती, आता आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज जात आहेत, उद्या आमचे राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी जात आहेत आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या दोन्ही मुस्लिम आणि हिंदू लोकांना मदत करणं, त्यांना सावरण्यासाठी धीर देणं हे काम आपल्याला प्राथम्यानं करावं लागेल आणि अशी घटना घडणार नाही म्हणून प्रशासन चोख काळजी घेईल. अतिक्रमण असणाऱ्या जागांवर कारवाई केली तर बिघडलं कुठं असा देखील अनेक महायुतीच्या नेत्यांचा एक बोलणं जे आहे ते सुरू आहे. ठीक आहे, ज्याचं अतिक्रमण आहे आणि ज्याच्यावर उच्च न्यायालयाची स्थगिती नाही ती काढण्याची आता कारवाई सुरू झालेली आहे. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलंय की त्यांचं म्हणणं आहे की ही सगळी गोष्ट न्यायप्रविष्ट आहे आणि ह्या सगळ्या न्यायप्रविष्ट असताना या सगळ्या गोष्टीमध्ये अतिक्रमणांवरती कारवाई कशी केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. नाही, आता ऍडव्होकेट जनरलने जसं सल्ला दिलेला आहे की ज्या जागेवर अतिक्रमण आहे परंतु उच्च न्यायालयाची स्थगिती नाही तेवढ्याच जागांचं अतिक्रमण करण्याचा चालू आहे, त्यामुळे प्रशासन असं धाडस करणार नाही, त्याचा एक कंटेम्प्ट होईल त्यांच्यावर. मग सर, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर काही ठिकाणी मस्जिदींवर देखील दगडफेक झाली, तर सपाचे नेते असं म्हणतायत की फक्त मुस्लिम समुदायाला टार्गेट केलं जात आहे. आपल्या महाराष्ट्रातले जे मुस्लिम नेते आहेत त्यांचं रक्त खवळत नाही का? अशा घटना घडतात, फक्त मुस्लिम समाजालाच त्रास दिला जातो. नाही, ते ठीक आहे, अल्पसंख्याक समाज तिथं थोडा राहतोय आणि ज्यावेळा विशाळगडावर जाण्यासाठी परवानगी दिली गेली नाही त्यावेळा येणारा जो जमा होता त्यांनी त्याच्यावर हल्ला केला हे वस्तुस्थिती आहे. परंतु इम्तियाज जलील हे देखील आज म्हणजे त्या ठिकाणी जाणार होते विशाळगडाला, परंतु त्यांना परवानगी नाकारली जाते. नाही, त्यांनीच सांगितलं स्वतःहून, परवानगी तर नाकारणारच होते, पण त्यांनी सांगितले बाबा मी गेल्यामुळे आणि पुन्हा हे होऊ नये म्हणून मी जाणार नाही त्यांनी घोषित केलेलं आहे. सर, एक माहिती अशी समोर येते की विशाळगडामध्ये जो की समाज होता, अल्पसंख्याक समाज होता, त्यांनी सगळ्यांनी मुंबऱ्यात आश्रय घेतलाय आणि जितेंद्र आव्हाड यांना आश्रय दिलाय, अशा पद्धतीनं जर गोष्टी घडत असतील तर लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती अजून होऊ शकते ज्या पद्धतीनं बोललं जाते. तसं जाण्याची काही आवश्यकता नाही, आमचं प्रशासन त्यांचं पूर्णपणानं संरक्षण करेल. पण आव्हाड म्हणतात की आम्हाला त्यांचं रक्षण करायला ना, त्यांना ते करायला लागतील, पण शासन त्यांचं प्रशासन हे पूर्णपणानं त्यांचं संरक्षण करायला समर्थ आहे. कोल्हापुरात सद्भावना रॅली देखील निघणार आहे महाविकास आघाडीकडनं. जे जे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे येतील त्यांचं स्वागत आहे. कुठल्या पक्षामध्ये आमच्याच पक्षात आहे, पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. नाही, तो विषय भाग आहे, परंतु त्यांच्या कारखान्यावर कारवाई झालेली आहे त्यामुळे ते कदाचित आले असतील, अजितदादा पवारांना भेटले असतील, माझी काही त्यांची भेट झालेली नाही. मात्र जिल्ह्यात तुमचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे? समर्थक नाही, माझे मित्र चांगले आहेत, ते अनेक वर्षाचे आम्ही सहकारी आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज तरी ते आहेत. शाहू महाराज यांचा सत्कार केल्यामुळे अडचणी वाढल्या होत्या. नाही, ठीक आहे ना, एकदा आपले छत्रपती असल्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी ते गेले होते. समज गैरसमजातून काही घटना घडलेल्या आहेत.
मनोरमा खेडकर यांना अटक झाली. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.